भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या महाविद्यालयात नृत्य संरचनेचा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. नृत्य संरचनेचे अध्यापन विद्यापीठ पातळीवर करणारा महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील हा एकमेव अभ्यासक्रम आहे अशी माहिती भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्राध्यापक शारंगधर साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या नृत्य विभाग प्रमुख डॉक्टर देविका बोरठाकूर भक्ती नाईक उपस्थित होते. संचालक प्राध्यापक शारंगधर साठे यांच्या संकल्पनेतून या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. प्राध्यापक शारंगधर साठे म्हणाले, कोरिओग्राफी या विषयाची व्याप्ती लक्षात घेता विदेशी विद्यापीठातील नृत्य विभागाशी संलग्नता मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मॉस्को रशिया येथील कॉब्झन्स विद्यापीठाशी संलग्नता मिळाली देखील आहे. नृत्य संरचना पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. डॉक्टर देविका बोरठाकूर म्हणाल्या, 15 वर्षाच्या या काळात नृत्य संरचना हा विषय किती विस्तृत खोल आणि उपयोगी आहे हे प्राध्यापक साठेंना जाणवले व या पदविका अभ्यासक्रमाची सुरुवात झाली. एकल नृत्य व समूह नृत्य यामधला फरक, त्यांचा प्रभाव, त्यासाठी लागणारं कसब हे सर्व अभ्यासणं महत्त्वाचं आहे. समूह नृत्यातील ऊर्जा, वेशभूषा, आशयाची मांडणी हे सारे अत्यंत महत्त्वाचे असते. अभ्यासक्रमात शास्त्रीय लोककला, समकालीन बॉलिवूड आदी प्रकारांचा समावेश आहे. रेवती पुराणिक रिवाक्ष नाथन, शंपा गोपीकृष्ण, आदिती मंगलदास, भक्ती नाईक, राजश्री शिर्के, पंडिता क्षमा भाटे, दीपक बिडकर या दिग्गज व्यक्तींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. नृत्य संरचना अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज sba.bharatividyapeeth.edu या वेबसाईटवर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी 0202542103232 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. जे परदेशात बसून शिकणारे त्यांना डॉलरमध्ये, त्यांचं उत्पन्न डॉलरमध्ये आणि त्यांचं पेमेंट डॉलरमध्ये, त्यामुळे त्याच्यामध्ये महाग कोणाला पडेल असा काही प्रश्न नाही. भारतातनं जेवढे शिकणारे ते भारतीय चलनामध्येच भरणार आहे. आपल्या इन्कम प्रमाणेच ते त्यांची आपण फी ठरवतो. जे परदेशात शिकतात ते त्यांच्या युनिव्हर्सिटीला जसे कोर्सेसची फी असते तसे शिकतात. फायदा काय होतो की पाश्चिमात्य आता तुम्हाला सांगितलं तर सर्टिफिकेट, डिप्लोमा कोर्सेस जे स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स मधनं राबवले जातात ते जवळजवळ भारताच्या बाहेर 21 देशांमध्ये आमचे म्हणजे 21 ठिकाणी आमची सेंटर्स आहेत, एक्झाम सेंटर्स. 2500 मुलं हे शिकतात. कथक शिकतात, भरतनाट्यम शिकतात, कुचीपुडी शिकतात आणि सत्रिय शिकतात, ज्याच्या आम्ही परीक्षा घेतो. पण याच्यामध्ये जर पाहिलं तर प्रामुख्याने तुम्हाला इंडियन ओरिजिनची लोक शिकताना दिसतात. फॉरिनर असा खूप कमी येतो. याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होतील की डान्स कोरिओग्राफी शिकल्याने तुम्हाला इंडियन कम्युनिटीमधली पण मुलं जास्त वाढतील ऑफकोर्स, आणि पाश्चिमात्य लोकांना इंटरेस्ट निर्माण होईल की आम्हाला काहीतरी अजून वेगळं शिकायला मिळतंय. काही गोष्टी जर तुम्ही एकत्र